भिवंडी मतदारसंघाची राजकीय हवा काय सांगते, तिथे राजकीय घडामोडी काय आहेत सुरू, सध्या भिवंडीतलं काय वातावरण आहे पाहूयात लेखाजोखा भिवंडी लोकसभेचा. 2014 साली भिवंडी लोकसभा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्षपद भूषवलेले कपिल पाटील यांनी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. 2014 मोदी लाटेत कपिल पाटील तब्बल 4,11,000 मतं मिळवत विजयी झाले, तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना 3,01,620 मतं मिळाली होती. मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण आणि शहापूर असे 6 मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतात. त्यापैकी 3 जागा भाजपच्या, 2 जागा शिवसेनेच्या आणि 1 जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. गेल्या 2-3 वर्षात या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये सातत्यानं खटके उडतात, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गनिमी काव्याचे राजकारण पाहायला मिळतंय. भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केलाय. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी घरोबा करत शिवसेनेनं जिल्हा परिषद अध्यक्षपद पटकावलं, तर भिवंडी महापालिकेत शिवसेनेनं काँग्रेसला मदत केली. काँग्रेसचा महापूर तर शिवसेनेचा उपमहापूर झाला. हे राजकीय गणित लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. या मतदारसंघात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रभाव आहे. काँग्रेसची सगळी भिस्त ही भिवंडी शहरातल्या 4-5 लाख मुस्लिम मतांवर आहे, तर भिवंडीत समाजवादी पार्टीची चांगलीच ताकद आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर कपिल पाटील यांना भाजपनं जिल्हा प्रमुख केलंय, त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षानं टाकलीय. भिवंडी पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप पिछाडीवर होती. आता 2014 इतकी मोदी लाट नाही, त्यात युती झाली नाही तर भाजपला फटका बसण्याची चिन्ह आहेत. जे काही आता मतांचं ध्रुवीकरण चालू आहे किंवा महाआघाडीची जी चर्चा आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याची जी एक पावलं उचलली जात आहेत, तर त्या दृष्टिकोनातनं तर कपिल पाटील यांना विशेष त्रास होण्याची शक्यता आहे. कारण की भिवंडी महापालिकेची जी निवडणूक झाली होती तिथे हा प्रयोग ऑलरेडी झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नाही म्हटलं तरी एक प्रकारचा समझौता झाला होता की जेणेकरून मतं फुटली नाही, आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खासदार असूनही काँग्रेसची सत्ता भिवंडी महापालिकेत आली, तर अशा पद्धतीचा प्रयोग हे सर्वत्र करू शकतात. त्याच्यामुळे एक त्यांना निश्चितच ह्यावेळेला धोका असा दिसतोय. गेल्या 4.5 वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात हवी तशी विकास कामं झाली नाहीत. काही ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास कामांचं भूमिपूजन झालं, पण त्या कामांना गती नाही. खासदार कपिल पाटील यांनी खासदार निधीला शहरी भागात प्राधान्य दिल्यानं ग्रामीण भागात त्यांना ह्याचा फटका बसू शकतो. भाजप मधलाच एक वर्ग कपिल पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच नाराज आहे, त्यामुळे यंदा भाजपची कसोटी लागणार आहे. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भिवंडी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.